तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड डिकूवर। तर कसे सगळे खाताय ना, तर खायलाच पाहिजे। तर आपण आधी जो इकडे व्हिडिओ बनवलेला आहे अरोमला, आपण आलेलो आहोत घोडबंदरला कावेसर रोडला हे ठाण्यामध्ये। तर इकडे जे ओनर जे चिन्मय दंताळे, त्यांनी आता इथे डायनिंग चालू केलं, तर वरती डायनिंग आहे। तर आपण एक काम करू, इथे फटाफट जाऊन ना आपण ते त्यांनी नवीन एक स्टफ लेग पीस नवीन चालू केलं आहे, तर ते खायला ॲक्च्युली आपल्याला बोलवलं आहे। तर आपण इकडे भरपूर गोष्टी नवीन खाणार आहे, भुर्जीवाला ते सगळे तुम्ही आतमध्ये या आणि बघा। चला स्वागत करतो सगळ्यांनी, नमस्कार सांगा चिन्मयला। चिन्मय काय सांगितलं आपल्याकडे, तर आपण सिटिंग चालू केलं, तर काय काय आपण नवीन आयटम वगैरे काय आपल्याकडे स्पेशल आता चालू केलं आहे। आपण सिटिंग चालू केल्यानंतर आता आपण एक स्पेशल आपलं प्लॅटर काढलेलं आहे। हा, त्यानंतर आपण एक भुर्जी करी म्हणून एक स्पेशल काढलं। भुर्जी करी कधी ऐकलंच नाही आहे, पहिल्यांदा ऐकण्यासाठी गोष्ट। आपण भुर्जी करीमध्ये बनवतो, लाईक तुम्हाला असं वाटेल की ग्रेव्ही बरोबर खातोय, तो एक आपला एक स्पेशल व्हरायटी काढलाय। सेकंड आपण एक लेग पीस आहे, त्याच्या आतमध्ये खिमा स्टफ केलेला आहे, त्याचं मी अजूनही नाव नाही ठेवलेलं आहे। तर मी तुझ्या मार्फत तुझे जे एकूण फॉलोअर आहेत, त्यांनी त्याला काहीतरी नाव सुचवावं, जे आपण त्याला नाव देऊ। सगळ्यांनी कमेंट मध्ये आयटम, आपण आयटम बोलू, मग तुम्ही ते बघूनच ते लोकांना ठरवा काय नाव ठेवायचं ते। चालेल चालेल। तर हा जो आहे तो स्टफ लेग आहे, बरोबर ना? हाच ना, तर ह्याचं जे आहे त्यांनी नाव देऊन ठेवलेलं नाही। तर त्या स्टफला तुम्ही कमेंटमध्ये नाव सुचवा, त्याचं पुढे तुम्ही बघायला जातो काय स्टफ केलं ते मी खाऊन दाखवेन। अजून काय काय जरा ते नाव सांगितलं तसं त्याप्रमाणे। ही भुर्जी करी आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं स्पेशल आपली भुर्जी करी आहे, जी खिमासारखी वाटते। जी खिमासारखी आहे, म्हणजे जो नुसता एगिटेरियन जर असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। खिमा तुम्ही कधी ट्राय नाही केलं त्यासाठी हे तुम्ही खाऊ शकता। सेकंड हे आपलं स्पेशल प्लॅटर आहे, तंदूर प्लॅटर, त्यात आपण बोनलेस, हे बोनलेस आहे, बोनलेस टिक्का, त्याच्यानंतर हे प्रॉन्स आहेत, हरियाले प्रॉन्स प्लस व्हाईट मध्ये लॉलीपॉप रेशमी, आणि आपली नॉर्मल तंदुरी। हे असं आपण एक तंदुरीचं प्लॅटर नवीन लॉन्च केलेलं आहे, ज्याच्या आधी नव्हतं। त्याच्यानंतर हा एक आपला स्पेशल आहे जो आपण हे केलेला, जसं की त्याच्याने सांगितलं की याचं अजून आपण नाव नाही डिसाईड केलं। तर हे मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो। बघून सुगंध असा आतमध्ये हे त्याच्यात तुम्हाला आता ओपन करून दाखवेल। बाबा बाबा, आतमध्ये पूर्ण खिमा भरला याच्यात। तर हे असं आपलं म्हणजे पूर्ण किमा भरला याच्यात, तर इथे पूर्ण चार चार म्हणजे लगभग दोन कोंबडीचे पाय आपले इकडे रेडी आहेत। तर मला जे आहे ना इकडचं स्पेशल, म्हणजे तुम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळ्या ठिकाणी बोला, तुम्ही तुम्हाला चिकन क्रिस्पी आवडते, तंदुरी आवडते, नंतर मंचुरियन, चायनीज, बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या ठिकाणी आवडते, पण इकडचं मला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट ही इकडची रोटी, बटर बघा, बटर पूर्ण खास आम्ही आले म्हणून ना इकडे सगळ्यांना एवढंच प्रमाणात बटर वगैरे असतं। आणि इकडचा नान जो एकदम भारी, तर हे सगळं आपलं आपण ट्राय करू। आणि चिन्मयला धन्यवाद, चिन्मयने आपल्याला बोलवलं परत एकदा। आपण आधी पण इकडे येऊन गेलो आहे, तर आम्ही नक्की याच्यात तुला कमेंटमधून सगळं समजेल गेलं नाव काय ठेवलं आहे ते। आणि चिन्मयकडून तुम्ही नाव बघायला इकडे तुम्हाला यायला लागेल औरंगला, एकदा ॲड्रेस सांगून द्या। आपल्या शॉपचा रेस्टॉरंटचा ॲड्रेस आहे, शॉप नंबर 2 आहे, हिल स्प्रिंग टॉवर, कावेसर, अपोजिट डी मार्ट, घोडबंदर रोड, ठाणे। तर तुम्ही नक्की या एकदा, फक्त ट्राय करा। आपल्याकडे व्हरायटीज आहेत स्टार्टरमध्ये, तंदूरमध्ये, त्याच्यानंतर ग्रेव्हीजमध्ये, प्लस आपली स्पेशल केप्सा बिर्याणी आहे जी तेजसने ऑलरेडी आता ट्राय केली, तर ती केप्सा बिर्याणी सुद्धा तुम्हाला इथे भेटत नसेल, तर ती सुद्धा आपण सर्व करतो। तुम्ही डेफिनेटली या आणि एकदा ट्राय करा। आणि इंडियन बैठक पण आपल्याकडे इथे आहे, आणि टेबल पण आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बैठक करू शकता। चला आपण आता फूड ट्राय करू। पहिलं आपण भुर्जी करी ट्राय करणार, त्याच्या जी आपण माझी फेवरेट रोटी, ते बघा रोटी पूर्ण सॉफ्ट, इथेच रोटी जी आहे ना यार एकदम वेगळीच, एकदम मऊ मऊ, एकदम बटर रोटी घेतली ही। त्याच्यानंतर ही भुर्जी करी जी एकदम खिमावाली आपल्याला वाईफ देते पूर्ण, तर मजबूत गरम आहे, कारण लगेच आपल्या समोर बनवण्याचा मी व्हिडिओ तर बघितला, तर मेकिंगमध्ये त्यांनी तीन अंड्याची बनवलेली आहे।
मग चप्पल सांगतो ना कुठे हे अंड्याचं मला वाटत नाही. पुन्हा असं वाटतं चिकनचीच भुर्जी बनवली आहे आणि असं दिली आपल्याला. थोडं थोडं अंड्याचा फ्लेवर आहे पण चिकनचं तर नामोनिशान नाही, पण तरी पण टेस्ट आहे चिकनची येते त्याच्यात. मी पूर्ण म्हणजे अचंबित झालो आहे, म्हणजे की असा आयटम तर मी अजून कधी खाल्ला नव्हता. आपण नॉर्मल भुर्जी खातो त्यांचं बॉइल्ड एक भुर्जी खातो, पण हा काय वेगळाच प्रकार आहे, हा फर्स्ट टाइम खाल्ला आहे. त्याचा अंडा मी संपवतो तोपर्यंत मला सांगेन ना की तीन अंड्याची आपल्याला एवढी मोठे पूर्ण आहे टोप भरून भेटते एवढं. ते दोन लोकांना तर ॲक्च्युली तीन लोकांना झालं पाहिजे, पण दोन लोकांना तर भरपूर आहे पोट भरून खायला. तर ह्याच्यानंतर त्यांनी जे आहे स्पेशल चिकन जे स्टफ लेगवाला आयटम आहे तो इंट्रोड्यूस केला आहे. त्यांचं नाव ठेवलं नाही, तर नाव आपल्याला ठेवायचं आहे, तर मग ते ट्राय करू. त्याच्या मस्त कीमा आहे आतमध्ये. तर हे बघा, हा मस्त तंदूर केला आहे, कीमा घेतला मी. एकदम मस्त लागतं चिकन. जे चिकनचं वरचं एकदम कवरिंग एकदम प्रॉपर एकदम सॉफ्ट आणि आतमध्ये बघा हा पूर्ण क्रीमा आहे. तुम्हाला दिसतो आहे ना भरलेला, हा सगळा क्रीमा आहे. हा चार लेग पीस येतात त्यांना प्रॉपरली बघा टूथपिकने असे बंद केले आहेत. तर हा एक जो आयटम आहे ना एकदम जेव्हा तंदुरी खातो ना तंदुरीपेक्षा जरा वेगळं आहे, कारण तंदुरीमध्ये आपण सगळे मोठमोठे पीस खातो, त्याच्यामध्ये आतमध्ये खिमा देखील आहे. त्याच्याची टेस्ट आहे ना एकदम मस्त लागते. तर आपण इथे जे आहेत आतापर्यंत दोन आयटम खाल्ले. त्या पहिला मग अंड्याचा आयटम खाल्ला जो आयुष शब्द मी अजून कधी खाल्लाच नव्हता, आणि हावाला आयटम जो मी खाल्लेला आहे एकदा, पण जो इकडे ही जी टेस्ट लागते ना जरा वेगळी लागते, कारण खिमाचं प्रमाण पण चांगलं आणि चिकनचं प्रॉपर तंदूर आहे. इकडे तुम्हाला तुम्हाला दिल्लीवाला आयटम भेटणार जसं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, तर हा एक दिल्लीवाला आयटम आहे असं म्हणू शकतो. ह्याच्यानंतर आपण जर प्लॅटर इथे नवीन चालू केलं प्लॅटर आपण ट्राय करू. तर एक प्लॅटरमध्ये आपल्याला जसं त्यांनी आधी सांगितलं की प्रॉन्स येतात, त्याच्यानंतर लॉलीपॉप येतात, नंतर एक बोनलेस आपल्याला तीन कबाब आणि ही तंदुरी येते. तर आपण पहिलं प्रॉन्स ट्राय करू, कारण आपण प्रॉन्स खाल्ले नाही, चिकन खाल्लं नाही, अंडा खाल्लं आहे. तर प्रॉन्स जे आहेत हरियाली हरियाली मसाल्यामध्ये ते बनवलेले आहेत. तर प्रॉन्स जे आहेत ना तो दोर असतो काळा, तो काढला पाहिजे तसं इकडे प्रॉपर तुम्हाला दाखवतो आहे बघा. तर प्रॉन्सचा दोर आहे ना तो काढलेला इकडचा, तर त्याची तो काढला पाहिजे. तर इकडे जे दुकान आहे ना ते मराठी माणसं चिन्मय दंताळ होतं त्याचं मागाशी नाव जसं मालकाचं, तर आपल्याकडे नॉर्मली मराठी लोकांमध्ये हे दोर काढूनच खातात. तर मस्त म्हणलं प्रॉन्स एकदम हरियालीवाला तो वेगळा जो आपल्याला पुदिना जो फ्लेवर येतो आहे. त्याच्यानंतर जे माझं फेवरेट पेशावरी ते बघा पेशावरी कबाब आहे. तर पेशावरी कबाब वरती जे पूर्ण मसाला मसाला आहे, त्यांचा जे शोरमा आहे ना तो पण पूर्ण पेशावरीचाच मोस्टली भेटतो. तर एकदम सगळं ना एकदम लॉलीपॉप सगळे जे फ्लेवर्स आहेत ना सगळे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. कोणता फ्लेवर कोणता सेम नाही आहे. भुर्जीचा फ्लेवर वेगळा, त्याच्यानंतर जो लेग पीस जे आपलं नाव ठरवायचं आहे बारसा वाक्य ते वेगळं हे वेगळं. त्याच्यामुळे सगळे वेगवेगळे टेस्ट आहेत. त्याच्यानंतर आपण जर आपलं सगळ्यांचा फेवरेट तंदूर ते बघा तंदुरीचा पीस आहे हा. तंदुरीचा पीस आहे, तंदुरी ट्राय करू. तिकडे तंदुरी जी मी लास्ट टाइम ट्राय केलेली आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता, आय बटनमध्ये लिंक असेल. तंदुरी ट्राय करू. तर तुम्हाला वाटतं की तंदुरीचा चिकन आणि हे जे लेग पीसचं चिकन सेम असेल टेस्टला, त्याचा बिलकुल नाही, पूर्ण फरक आहे. ह्याला जे स्टफ पाला वेगळा मसाला आणि ह्याला वेगळा मसाला आहे. तुम्ही जिथे आलात कधी अरे भुर्जी तर ट्राय कराल, कारण भुर्जीवाला आयटम अजून कुठे ठाण्यात तरी नाही आणि मुंबईत पण मी तरी खाल्लं नाही. तुम्हाला कुठे माहिती तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा स्टफ वाल्याचा याचं तुम्ही नाव सांगा आणि हे वाला पण ट्राय करा. आणि रोटी तर इकडे बाबा ट्राय केलीच पाहिजे, कारण माझी तरी फेवरेट आहे रोटी नान इकडे सगळं भारी भेटतं. तर ते तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि तुम्हाला जर आहेचे अरोमचे अपडेट्स पाहिजे असतील तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक मी ते देईनच, म्हणजे इंस्टाग्रामचा आय डी. आणि आम्हाला पण फॉलो करा. आणि आपल्याला आपल्याबरोबर जो आहे साईस आज एक प्लेट पार्सल त्याच्या चॅनलचं नाव आहे जो व्हिडिओ करतो आहे त्याला पण तुम्ही फॉलो करू शकता. आणि घोडबंदरला हे लोकेशन आहे. तर ठीक आहे, असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. सगळ्या दुकानांना सपोर्ट करा, रेस्टॉरंटला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. आणि ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू. लव फूड आर रेड फूड बट डोंट वेस्ट फूड. चला बाय.